आपण करमाळा येथील कुठे रुग्णालय या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी वाद प्रतिवाद आणि दररोज काहीतरी नवीन घडामोडी, यामुळे करमाळा कुठे रुग्णालय हे सध्या बरेच चर्चेमध्ये आलेले आहे. तर या ठिकाणची कारणं ही तशीच आहेत. या ठिकाणचे जे आमदार संजय मामा शिंदे आहेत यांनी या ठिकाणी सुविधाही उपलब्ध केल्या, परंतु त्या सुविधेवर बऱ्याच जणांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. राष्ट्रवादीच्याच काही पदाधिकाऱ्यांनी त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले, परंतु आता हे प्रश्नचिन्ह सत्य आहे असत्य आहे याविषयी आपण एक त्याचा पाठपुरावा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी दवाखान्याचे एक मेन डॉक्टर आपल्यासोबत आहेत, तर त्यांच्याकडूनच आपण या सर्व गोष्टींविषयी जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार, मी डॉक्टर अमोल डुकरे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय करमाळा. सर, या ठिकाणी दवाखान्याच्या सर्वच एक कार्यपद्धतीवर सिझेरियन विभाग या ठिकाणी आमदारांनी सुरू केला होता, म्हणजे त्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी सुरू झाला होता, तर त्याविषयी बरेच प्रश्नचे निर्माण झाले की तो आता सध्या सुरू नाही आहे, याविषयी तुम्ही काय सांगाल? उपजिल्हा रुग्णालय क्रमांकामध्ये सिझर विभाग चालू होता, परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटमध्ये दुसऱ्या लाटेच्या वेळेस पूर्णतः आपलं उपजिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल केल्यामुळे पूर्ण 50 बेड कोविड केल्यामुळे किंवा कोविडचे पेशंट असल्यामुळे सिझरचे बाकीचे पेशंट आपल्या रुग्णालयात येत नव्हते किंवा यायला ते घाबरत होते व इतरत्र ठिकाणी जात होते. जसंही कोविडची दुसरी लाट ओसरली तेव्हाही आपण त्यानंतर लगेचच आपण सीझर विभागात चालू केलेला आहे आणि सध्या सीझर विभाग रेग्युलर चालू असून मागच्या महिन्यातच मागच्या महिन्यात चार सीझर झालेले आहे. या ठिकाणी भूलतज्ञ आहे अशा एक प्रकारचे काही तर तो सध्या या ठिकाणी उपलब्ध आहे का? आपल्या मागच्या महिन्यापर्यंत आपल्याकडे भूलतज्ञ उपलब्ध नव्हते, आपल्याला परवाना तालुक्यातून भूलतज्ञ म्हणून सीझर करावे लागत होते, परंतु आता मागच्या महिन्यातच आपल्या इथं भूलतज्ञ नवीन जॉईन झालेले आहे. मग आता सध्या करमाळा येथील कुठे रुग्णालयामध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत आणि त्या येथील येथे येणाऱ्या नागरिकांनी त्याचा कशाप्रकारे लाभ घ्यावा याविषयी काय सांगू? सध्या करमाळा उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोविड अत्यावश्यक पेशंटचा विभागही चालू आहे, त्यासाठी सेपरेट एक वॉर्ड ठेवण्यात आलेला आहे, आयसोलेशन केलेलं आहे, तिथं पूर्ण स्टाफ वेगळा आहे आणि नॉन कोविड बाकीच्या डिलिव्हरी नॉर्मलप्रमाणे चालू आहेत, सिझेरियनचे ऑपरेशन चालू आहेत, त्याचप्रमाणे दर महिन्यातून दोन वेळा मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळ्यांच्याही होतात, तसेच महिन्यातून एकदा आपल्याकडे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाही होतात, त्याचप्रमाणे आपल्याकडे डिजिटल एक्सरे उपलब्ध असून त्याचं रिपोर्टिंगही ऑनलाईन आपल्याला ते करून मिळत आहे. त्याचबरोबर बाकीच्या ज्या आपल्या सुविधा आहेत, ओपीडी आयपीडी असेल किंवा MNCPM त्या सुविधा तर आपल्या चालूच आहे. त्याबरोबर कोविड पेशंटसाठी आपल्याकडे दोन ऑक्सिजनचे प्लँट आहेत, एक हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा आणि एक लिक्विड ऑक्सिजनचा आहे. त्याचबरोबर आपल्याकडे अपंगाचे जे जुने सर्टिफिकेट आहेत जुने ऑनलाईनचे, ते जुने ऑनलाईन सर्टिफिकेट आपण नवीन SADM सॉफ्टवेअरमधनं ऑनलाईन करून देतो व त्यासोबत UDRB कार्ड आपण आत्तापर्यंत त्यांना देतो आहे आणि आजही ती सेवा चालू आहे. जे नवीन अपंगाचे सर्टिफिकेट आहेत ते मात्र सोलापूरला मिळत आहेत. तर नवीन अस्थि विभागाच्या नवीन अपंगाच्यासाठी किंवा दिव्यांगाच्या सर्टिफिकेटसाठी आपण आपल्याकडच्या अस्थिरोग तज्ज्ञांना त्याचं ट्रेनिंग दिलेलं आहे. त्या सॉफ्टवेअरमध्ये जेव्हा आपलं रुग्णालयाचं नाव येईल, लवकरात त्याचा आमचा पाठपुरवठा चालू आहे, तो आला की अस्थि विभागाचे नवीन दिव्यांग प्रमाणपत्रही लवकरच देण्यात येते. तर या ठिकाणी करमाळा कुठे रुग्णालयाचे अधीक्षक अमोल डुकरे यांनी त्यांची या ठिकाणची जे सध्या जे काय प्रश्नचिन्ह निर्माण होत होते त्या प्रश्नचिन्ह नेमके काय आहेत किंवा ते प्रश्नचिन्हावर त्यांनी सध्या एक प्रकारे उजेड पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता येणारे जे काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील ते नेमके याविषयी काय भूमिका मांडतात किंवा त्यांचे एक विचार किंवा ह्या सर्व बाबींचं खंडन कशाप्रकारे करतात ते पाहणं महत्त्वाचं असतं.